संत विचार आपल्या दारी हीच पंढरीची वारी. आषाढी एकादशी निमित्त अहमदनगर इथं वारकरी संत पूजन सोहळा संपन्न झालाय. या वर्षाचा आनंददायी पालखी सोहळा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला, त्यामुळे पायीवारीचा सोहळा सर्वांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी अनुभवता आलेला नाही. पार्श्वभूमीवर चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर यांच्या संत विचार आपल्या दारी हीच पंढरीची वारी या कार्यक्रमांतर्गत आयोजनार्थ त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी चांदवड देवळा तालुक्यातील संपूर्ण कीर्तनकार महाराज यांचं संत पूजन करून त्यांना विठ्ठलाची मूर्ती शाल प्रमाणपत्र आमदार राहुलदादा आहेर यांच्या हस्ते देण्यात आलं. एकादशीच्या निमित्ताने आमच्या चांदवड तालुका आणि देवळा तालुक्याच्या सर्व कीर्तनकारांचा संत पूजनाचा हा आगळा वेगळा कार्यक्रम आज इथं चांदवड तालुक्यामध्ये आयोजित झाला. या कोरोनाच्या महामारीमध्ये गेल्या 2 वर्षापासून पंढरपूरची वारी बंद आहे आणि त्याच्यामुळे सर्व संतांचं पूजन व्हावं, सर्व वारकऱ्यांची भेट आणि आशीर्वाद व्हावे ह्या संकल्पनेतनं आज हा कार्यक्रम इथं आयोजित केला होता. आणि आमच्या ह्या दोन्ही तालुक्यातलं सर्व कीर्तनकार वारकऱ्यांनी इथं आशीर्वाद द्यायला आणि विठ्ठलाच्या दर्शनाला आले. अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये आज हा कार्यक्रम इथं पार पडला आहे आणि सर्वांची विठ्ठल चरणी हीच अपेक्षा आहे की या कोरोना महामारीतनं ह्या जगाची लवकर सुटका व्हावं आणि पुढच्या वर्षी कधी एकदा ह्या वारीला आपल्या सर्वांना जाता येईल आणि विठ्ठलाची तिथं दर्शन घेता येईल. आषाढी कार्तिकी विसरू नको मज सांगत असे तुझं पांडुरंगा या न्यायाप्रमाणे आज आमच्या चांदवड तालुक्यामध्ये एक म्हणजे तालुक्यापेक्षा जिल्ह्यामध्ये प्रथमच असा कार्यक्रम आगळा वेगळा वारकऱ्यांचं संतपूजन आषाढी एकादशीच्या महापर्वावर आयोजित केलेलं होतं. ते आयोजनार्थ हरिभक्त परायण या सर्व जी मंडळी आहे तालुक्यातली चांदवड आणि देवळा तालुक्यातील सर्व मंडळी आमचे चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय डॉक्टर राहुल दौलतराव आहेर यांनी सर्व वारकऱ्यांचं संतपूजन आणि संत विचार आपल्याद्वारे हीच पंढरीची वारी या न्यायाप्रमाणे या कार्यक्रमाअंतर्गत 4 दिवस 5 दिवस प्रवचनमाला आयोजित केलेली होती. त्याचबरोबर त्या कार्यक्रमाचा समारोप म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला ज्यांची वारी झाली नाही त्यांच्यासाठी त्यांचंच संतपूजन जी जनता जनार्दन आहे, जे मायबाप आहे, त्याच आमदार साहेबांच्या वतीनं जी सर्व जनता जनार्दन पांडुरंग परमात्मा म्हणून त्याच अनुषंगानं त्यांचं संतपूजन होणं उचित असल्या कारणानं हा आगळा वेगळा कार्यक्रम आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये आयोजित केलेला होता. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.